उर्मिला कोठारे. आज मी तुम्हाला प्रेग्नन्सी रिलेटेड काही एक्सरसाइजेस दाखवणार आहे जे मी रोज करते आणि मला फिट आणि ॲक्टिव ठेवण्याकरता हे एक्सरसाइजेस खूप मदत करतात. प्रेग्नन्सी हा एका स्त्रीसाठी अत्यंत सुखद अनुभव असतो, पण त्याचबरोबर अनेक त्रासही होत असतात. नॉशिया, मॉर्निंग सिकनेस, अपर बॅक पेन, लोअर बॅक पेन, जॉईंट पेन, बॉडी स्टिफ होते, ह्या सगळ्या गोष्टींबरोबर डील करण्याकरता हे एक्सरसाइजेस खूप महत्त्वाचे ठरतात. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गायनेकोलॉजिस्टला विचारल्याशिवाय हे एक्सरसाइजेस अजिबात करू नका. आपण सुरुवात करूया कीगल्सनी. तुमच्या योनीचे स्नायू, पेल्विक मसल्स कॉन्ट्रॅक्ट करायचे आहेत. दीर्घ श्वास घेऊन होल्ड करायचं आहे आणि मसल्स रिलीज करायचे आहे. होल्ड, रिलीज. 1, 2, 3. होल्ड अँड रिलीज. हा एक्सरसाइज दिवसातून मिनिमम 30 ते 50 वेळा करावा. याच्यामुळे आपल्या पेल्विक मसल्सची स्ट्रेंथ वाढते, ताकद वाढते आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्याकरता हा एक्सरसाइज अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आता आपण करणार आहोत पेल्विक सर्कल्स. दीर्घ श्वास घेऊन पुढे यायचं आहे आणि उजव्या बाजूने सर्क्युलर मूव्हमेंट सुरू करायचे. मागे गेल्यावर श्वास सोडायचा. लोअर बॅक पेन रिलीज करण्याकरता हा एक्सरसाइज खूप महत्त्वाचा आहे. उजव्या बाजूने 10 वेळा आणि डाव्या बाजूने 10 वेळा असे सर्क्युलर मूव्हमेंट्स करायचे आहे. नमस्ते पोज. हात नमस्ते पोजमध्ये घेऊन उजव्या बाजूला वळायचं आहे जेवढं जाता येईल तेवढं. आपल्या हाताची बोटं आणि हनुवटी एका रेषेत असले पाहिजेत. उजव्या बाजूला मिनिमम 10 वेळा हा एक्सरसाइज करायचा आहे आणि डाव्या बाजूला पुन्हा एकदा 10 वेळा हा एक्सरसाइज करायचा. अपर बॅक पेन रिलीज करायला हा एक्सरसाइज मदत करतो. आता आपण करणार आहोत कॅट काऊ पोज. हात शोल्डरच्या लाईनमध्ये आणि गुडघे हिप्सच्या लाईनमध्ये. श्वासात घेऊन कॅट पोज करायची आहे. काऊ पोज करताना श्वास सोडायचा. कॅट काऊ. ह्या एक्सरसाइजमुळे सुद्धा अपर बॅक आणि लोअर बॅक स्ट्रेंथनिंग होण्याकरता मदत होते. तर मी हे एक्सरसाइजेस रोज करते आणि मला तरी याचा खूप उपयोग झालेला आहे. तुम्हीसुद्धा एक्सरसाइजेस ट्राय करून बघा, पण तुमच्या डॉक्टरला विचारल्याशिवाय नाही. सी या.